एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन रंगशाळाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे. तर एवढं सहन करून सुद्धा जिद्दीने उभा राहिलो असा उल्लेख सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते त्यावेळेला त्यांनी वक्तव्य केलंय, एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. रंगशारदेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य बघायला मिळत आहे. ते सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो लागेल, पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा. कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्य बाण. काही जणांनी मला सांगितलं, उद्धवजी हम तो आपको वोट देना चाहते थे, हा मराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से वायना रुको दे दिया. हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे. एक तर मशाल आपण आता आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या. आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्यांना केली. बघू काय त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल. तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे. कारण लोकांच्या मनात राग आहेच, अगदी मराठी असो अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या सोबत आलेत, ख्रिश्चन्स आलेले आहेत, ख्रिश्चन पण आलेत, मुसलमान पण आलेले आहेत. आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे हिंदी में क्या भाषण. अचानक मला कारण समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, घर दार सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी. आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची आहे, मुस्लिम समाजाची. मी त्यांना सरळ विचारलं, आपको लगता है कि मैंने हिंदू तो छोडा? सगळ्यांनी सांगितलं नाही. मग मी त्यांना सांगितलं क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं? सगळे म्हणाले हो. कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे. हे हिंदुत्व करतात पण नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये. त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर सभांमध्ये मी बोलेन, पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील. आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला, जायचं तर उघड जा पण आत राहून दगाबाजी करू नका. भाजपाचे खासदार अनिल बोंडे आपल्या सोबत आता आहेत बोलण्यासाठी. अनिलजी, एकतर फडणवीस राहतील नाहीतर मी राहीन असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? शाळा घेण्यासाठी वक्तव्य जरी केलेलं असेल तरी महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, परंपरा नाहीये टोकाचा विरोध करून उद्धवजी म्हणजे नजरे लोकांच्या नजरेमधून उतरतात. कारण महाराष्ट्रामध्ये विरोध केला जातो परंतु एकमेकाच्या जीवावर उठण्याची भाषा कधीच केली जात नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला तर दोघेही पाहिजेत, महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. आणि त्यामुळं उद्धवजी सारख्या माणसांनी नियंत्रित जर बोललं तर सगळ्यांना चांगलं वाटेल असं मला वाटतं. आणि त्यामुळं दोघांनी राहावं, महाराष्ट्रासाठी काम करावं आणि फक्त टाळ्या घेण्यासाठी एक मी राहील किंवा ते राहतील
असं एकमेकाच्या जीवावर उठण्याचं बोलू नये असं कोणत्याही समजदार महाराष्ट्राच्या नागरिकाला वाटेल असं मला वाटतं. पण अनिलजी, थेट फडणवीसांचं नाव घेऊन एकतर ते राहतील नाही तर मिरेन अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे, तर भाजपाकडून नेमकी काय भूमिका असणार आहे? नाही, मी हे पक्षाला विचारून निश्चितपणे भूमिका आहे करेल, परंतु हे लोकशाहीलाही धरून नाहीये, ठाकरे घराण्याच्या संस्कृतीलाही धरून नाहीये, आणि महाराष्ट्राच्या जिथे शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव निश्चित धन्यवाद अनिलजी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यालाही धरून नाहीये एवढं मात्र, आणि असं बोललं असतील तर निश्चितच ते निषेधार आहे. निश्चित धन्यवाद अनिलजी, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. तर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य समोर येतं, एकतर फडणवीस राहतील नाही तर मी राहीन अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. रंगशारदेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य समोर येत आहे. पदाधिकाऱ्यांनी कैसा करना चाहिए, काम करना चाहिए, कैसे तरह के लोगों के पास जाना है, वो सब आदेश उन्होंने दिए. उन्होंने कहा कि अगर सत्ता में आते तो धारावी का टेंडर रद्द कर दिया जाएगा, MMRDA को हटा दिया जाएगा, उस बारे में बताइए. देखो ये पहले भी बहुत गलत गलत काम, अभी तो धारावी कर जो स्मॉल से इसमें इन स्केल में इंडस्ट्री है उसको कुछ देखा नहीं जा रहा है, जो अपना अपना पेट भर के काम करके अपने पूरे कुटुंब फैमिली को सुरक्षित करते हैं और फैमिली को काम देते, पहले से ही बेरोजगारी है और अभी भी धारावी उद्वस्त करते हैं तो बेरोजगारी तो और बढ़ेगी. और मुझे लगता है धारावी कर का जो सपना है वो अलग है और हमारा काम अलग दिख रहा है, तो उद्धव जी का कहना वही है, धारावीकर को उधर ही प्रस्तापित करना चाहिए. धारावीकर का जो छोटा छोटा स्मॉल स्केल बिजनेस है वो रखना चाहिए, लेकिन उसके ऊपर कुछ नहीं, हवे का TDR बेचो, हवे में जो ये सब.